नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण औद्योगिक वसाहतीतील चाकण महाळुंगे परिसरात गुन्हेगारी वेगाने फुपावत आहे। खून अपहरण असे प्रकार सातत्याने घडत आहेत। महाळुंगे येथील रितेश पवार या तरुणाचा झालेला खून, त्याचा बदला घेण्यासाठी झालेला गोळीबार आणि अपहरण व हत्या या घटनांनी नागरिक दहशतीत आहेत। चाकण औद्योगिक भागात काही गुंड गुन्हेगार जामिनावर सुटलेले आहेत। ते सराईतपणे अल्पवयीन मुलांच्या टोळ्या तयार करून दहशत निर्माण करत आहेत। पोलिसांनी या गुन्हेगारीला पायबंद घालण्याची मागणी होत आहे। उपअधीक्षक भूमी अभिलेख खेड्यांच्या अनागोंदी कारभारामुळे जमीन मोजणीच्या कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। प्रभारी आलेले उपअधीक्षक हे देखील नियमित उपस्थित राहत नसल्यामुळे कायमस्वरूपी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे। उपअधीक्षक भूमी अभिलेख खेडेतील कर्मचारी शेतकऱ्यांना योग्य अशी उत्तरे देत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 27 मार्च 2024 रोजी कांद्याची 11,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1,300 ते 1,800 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला। कांद्याची आवक घटून दरात वाढ झाली असल्याचे बाजार समिती प्रशासन आणि अडते व व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। खेड तालुक्यातील ई महासेवा केंद्रातील सर्व्हर सातत्याने डाऊन होत असल्याने अनेकांचे हाल होत आहेत। 31 मार्च अखेर पोलीस भरती प्रक्रियेची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवल्याने पोलीस भरती प्रक्रियेतील युवक युवतींना दिलासा मिळाला असला तरी शासकीय दाखल्यांसाठी भरती प्रक्रियेतील उमेदवार मात्र चक्रा मारण्याची वेळ आली आहे। राजगुरुनगर बार वकील असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहिदास भीमाशंकर टाकळकर यांचा दुरंगी लढतीत विजय झाला तर ॲडव्होकेट अतुल गोरडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले। राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या 1 वर्ष कार्यकारिणीची निवडीसाठी खेड न्यायालयाच्या वाचनालयात मतदान प्रक्रिया बुधवार 28 मार्च रोजी शांततेत पार पडली। अध्यक्ष पदाच्या 1 जागेसाठी दुरंगी लढत झाली। उपाध्यक्ष पदाच्या 2 जागांसाठी चौरंगी लढत झाली। सदस्य पदाच्या 4 जागांसाठी पंचरंगी लढत झाली तर लोकल ऑडिटर पदाच्या 1 जागेसाठी दुरंगी लढत झाली। अध्यक्षपदी ॲडव्होकेट रोहिदास टाकळकर, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट कालिदास दौंडकर आणि ॲडव्होकेट अमोल तळेकर यांची तर लोकल ऑडिटरपदी ॲडव्होकेट वैभव कान्हूरकर तर सदस्यपदी ॲडव्होकेट रितेश देशमुख, ॲडव्होकेट अमोल भागवत, ॲडव्होकेट योगेश आलाट, ॲडव्होकेट कोमल बहिरट हे विजयी झाले तर खजिनदारपदी ॲडव्होकेट भूषण तांबे तर सचिवपदी ॲडव्होकेट माया डांगले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। वकिलांनी याबाबत काय सांगितले पाहूया। आज आपण या ठिकाणी खेड बार असोसिएशन याची निवडणूक चालू आहे। 27 तारीख आहे आज आणि प्रत्येक वर्षी आपल्याला 1 वर्षाचा कालावधी असतो आणि त्या पद्धतीने आपण निवडणूक प्रक्रिया ही 15 दिवसापूर्वी चालू करत असतो आणि ते करत असताना सर्व यादी वगैरे जाहीर करणे, सगळ्यांना सांगणे, असे वेगवेगळे सगळ्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये जे काही विषय असतात ते सगळं आपण त्याच्यामध्ये करत असतो आणि हे कायदेशीर पद्धतीने आणि सगळ्या पद्धतीने आपण फॉलो करतो। त्याचबरोबर आज ही मोठी निवडणूक आहे, त्याच्यातले आम्ही आमच्या या 11 सदस्यांपैकी 30 सदस्यांची बिनविरोध झालेली आहे आणि आत्ता आज रोजी एक आपला अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि लोकल ऑडिटर तसंच सदस्य अशा 4 प्रकारच्या याच्यामध्ये 7-8 लोकांची निवडणूक आहे जी बिनविरोध झालेली नाही आहे, त्याचं आज मतदान चालू आहे। ही प्रक्रिया साधारणतः 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राहते। 4 नंतर 1 तासाने आपण ब्रेक घेतो आणि 5 नंतर आपण काउंटिंग चालू होतं। ती साधारणतः 1-4 तास आमचं काउंटिंग चाललं आणि या सगळी प्रक्रियेमध्ये साधारणतः यावर्षी 489 मतदार आहेत, ज्यामध्ये महिला साधारणतः 160 आहेत आणि बाकीचे सगळे पुरुष मतदार आहेत आणि आज संध्याकाळी 10-10:30 संपूर्ण नवीन कार्यकारिणी जाहीर होईल। खेळीमेळीच्या वातावरण अतिशय छानपैकी चाललेलं आहे। इथे आपण सगळे बघत असाल की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक छान हास्य आहे, प्रत्येकजण त्याच्या त्याचं मतदान बजावतोय आणि मीही माझं पहिलं मतदान सुरुवातीला अध्यक्ष या नात्याने बजवलेलं आहे आणि पहिलं मतदान मी केलेलं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया चालू झालेली आहे। आतापर्यंत जवळजवळ 250 वकील बंधू आणि भगिनींनी मतदानाचा हक्क बजावलेला। नमस्कार, मी ॲडव्होकेट पूजा गणेश फडके, खेड बार असोसिएशन सदस्य। आज मागच्या वर्षी 2023-2024 या पद्धतीने ज्या पद्धतीने मागच्या वर्षीची निवडणूक झाली खेड बार असोसिएशनची, त्या पद्धतीनेच ह्या वर्षीची 2024-2025 इलेक्शन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडत आहेत। खेड बार असोसिएशनमध्ये टोटल सभासद 400
96 हे सगळे सभासद खेड बार असोसिएशन मध्ये एकूण आहेत. आज पण या पद्धतीने उपाध्यक्ष शासन, अध्यक्ष शासन सचिव, लोकल ऑडिटर, सदस्य सचिव या सगळ्याच पदासाठी इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून हे मतदान चालू आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे मतदान चालू असणार आहे आणि त्यानंतर मतमोजणी असणार आहे. सगळे सभासद खुश आहेत. जीत हार जीत असा काही प्रश्न नसून सगळ्यांचंच इथं खेळी मेळी अशा वातावरणात ही इलेक्शन पार पडत आहे. धन्यवाद. जास्कमान धरण परिसरातील वेताळेगावचे कुलदैव सिद्धेश्वर महाराजांच्या 15 वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच सविता बंडोपंत बोंबले, उपसरपंच रेखा राव यांनी दिली. साखर आळंदी व भोसरी प्रवासासाठी इंद्रायणी नदीवरील पर्यायी समजले जाणारे बहुप्रतीक्षित केळगाव डुडुळगाव पुलाचे गेले 10 वर्षापासून रखडलेले काम अखेर सुरू झाले असून पुलाची जोड पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत अंतिम टप्प्यात आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 27 मार्च 2024 रोजी कलिंगडाची मोठी आवक झाली. मार्केटमध्ये येत असलेले कलिंगड हे खेडसह लगतच्या शिरूर तालुक्यातून चाकण मार्केटमध्ये येत असल्याचे विक्रेते आणि शेतकऱ्यांनी सांगितले. तुकाराम टोपे, चाकण मार्केटचे आडतदार. आपल्या खेड तालुक्यात कलिंगडाची शेती कमी असून हा माल शिरूर तालुक्यातून आम्ही रोज मागवतोय. तरी पण या मालाला जेवढी पाहिजे तेवढी मागणी नाहीये. उन्हाची तीव्रता एवढी वाढून सुद्धा जेवढा अपेक्षित भाव आहे तेवढा भाव मिळत नाही. आता सध्या आत्ता 8-10 रुपये 14-15 रुपये भाव खपायला पाहिजे होता. तर मी महेश कैलास नाणेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, जिल्हा पुणे. इथं आज कलिंगड घेऊन आलो होतो. तरी आज कलिंगडाला कमीत कमी भाव 6 रुपयापासून ते 12 रुपयापर्यंत आहे. काय 6 ते 12 किलो किलो? हा. तरी आपल्याला असा शेतकऱ्यांना जा पुरेसा असा भाव भेटत नाही. कमीत कमी कलिंगड 15 रुपये जर विकलं तर शेतकऱ्याला काहीतरी त्यातून 5-3% किलो मागे भेटेल. पण 10-12 रुपये आणि काही पैसे मिळत नाही. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 27 मार्च 2024 रोजी तरकारी मालाच्या अवकेत घट झाली. वाटाणा, मिरची आणि कोथिंबीर यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने अडत्यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही कमी प्रमाणात झालेली. कारण की आपल्या संत तुकाराम महाराज यांचे बीज असल्यामुळे मालाची आवक ही कमी झालेली आणि त्यामुळे बाजार भाव हे सगळे स्थिर आहेत. परंतु कोथिंबीर असेल, त्याचप्रमाणे मिरची असेल, त्याचप्रमाणे वटाणा असेल यांचे भाव वाढलेले आहेत. कोथिंबीर आज 10 ते 15 रुपयाला गड्डी झालेली. त्याचप्रमाणे वटाणा 55 ते 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे मिरची सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती. कांद्याला सध्या बाजारपेठेमध्ये कमी बाजारभाव मिळत असला तरी जे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड करत आहे त्यांना बाजार चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले. खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथील शेतकरी बाळासाहेब विठोबा गाडे यांनी कांद्याच्या लागवडीत बदल करण्याचा विचार केला आणि त्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीने कांद्याचे उत्पादन घेत आहेत. विषमुक्त शेतीकडे वाटचाल बाळासाहेब गाडे यांनी केलेली आहे. त्यांचा कांदा गेल्या वर्षी मी खाण्यासाठी नेला होता. अतिशय खोबऱ्यासारखा कांदा लागतोय. कोणतंही रासायनिक द्रव्य फवारलेलं नाही किंवा त्यांनी वापरलेलं नाही आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला इतका हिरवागार कांदा या परिसरात, नक्कीच त्यांची शेती कौतुकास्पद आहे. मी बाळू विठोबा गाडे, खरपुडी खुर्द. इथे मुरमाड जमिनीमध्ये माती टाकून तयार केलेल्या जमिनीमध्ये उन्हाळ्यात असा माल काढल्याचे कारण असं की शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे. त्याच्यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन सगळ्या खतांचे मात्रा देऊन योग्य अशा पद्धतीने कांदा काढलेला आहे. नमस्कार. आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.